पथ्य ह्या शब्दाचा अर्थच मुळात म्हणजे पथसु हितम असा आहे. रस्ता आहे, रस्त्याचे ट्राफिकचे नियम आहे, हेल्मेट घातलं पाहिजे, रस्त्याच्या डाव्या हाताने चाललं पाहिजे. आता मोठे मोठे हायवे आहेत, तिथे लेन्स आहेत, तर लेनची शिस्त पाळा असे नियम आहेत. ते आजच्या भारतीय समाजाला तरी जड जात आहेत, आपण बघतो आहोत. हेल्मेटच्या विरोधात पण लोक आहेत आणि हेल्मेटच्या सक्तीसाठी पण प्रयत्न करून लोकांवरती ते नियम लादण्याचा पण प्रयत्न दोन्ही बाजूंनी आपण बघतो. लोकांची मतं आहेत, नियम जनरली कुठेच लोकांना पाळायचे नाही हा साधारण स्वभाव आहे. फार कमी आहेत की स्वतःहून नियम पाळतात. हा समाजाचा खूप छोटा पोर्शन असतो की जो स्वतःहून नियम पाळण्यासाठी प्रवृत्त होतो. आजची स्थिती बघता नियम लोकांना कुठेच नको आहे. रस्त्याने जेव्हा गाडी चालवायची तेव्हा काही नियम पाळणं आहेच, तर गाडीसाठी जे काही नियम आहेत ते पथ्य आहेत. म्हणजे गाडी चालवताना ड्रायव्हरसाठी सीटबेल्ट पासून जे काही छोटे छोटे नियम आहेत, गाडी पार्किंगसाठीचे नियम आहेत, ओव्हरटेकिंगचे नियम आहेत, वन वेचे नियम आहेत, तसंच आयुष्यामध्ये पण आहे. आयुष्य जर टू द एंड जायचं असेल, प्रवासाचा शेवट जर आपल्याला गाठायचा असेल, तर त्या प्रवासाच्या शेवटापर्यंत जाण्यासाठी जे जे माझ्या रस्त्याला हितकर आहे, चालण्याला, प्रवासाला, आयुष्याचा, त्याला पथ्य म्हणतात. आता काही जणांचे प्रवास वेगवेगळ्या दिशेने असतात. कोणाला दक्षिण भारतात जायचं असेल, कोणत्या ऋतूत जायचं असेल, तशानुसार ते तयारी करणार आहेत. कोणाला हिमालयीन प्रदेशात जायचं असेल, त्यांना त्या दृष्टीने तयारी करणार आहे. असं नाही म्हणून चालणार की बा मी इथला आहे मग मी तिथे गेलो तर मी असाच राहणार, तर तो तिथे थंडीने कुडकुडणार आहे, आजारी पडणार आहे, तिथे मी स्वेटर घालणारच नाही आहे. हे जसं आपण सहज खरं मुळात म्हणतो की त्याला ॲक्सेप्ट करतो आहे, मान्यता देतो आहोत, तसंच आयुष्यामधल्या ह्या व्याधींच्या बाबतीमध्ये विचार करताना काही ठिकाणी ते काही काळापुरतं आहे. म्हणजे काही प्रवास आहेत आपले जाऊन परत येण्याचे आहे, आणि काही ठिकाणी आपल्याला आता गेलं की तिकडेच सेटल व्हायचं आहे असे प्रवास आहेत. त्याच्या दृष्टीने आपल्या व्याधीची स्थिती काय आहे ते बघितलं ते लक्षात येतं. काहींना काही तात्पुरते पथ्य पाळून यातनं बाहेर येता येतं, काहींची परिस्थिती तशी नसते की त्यांना ते कायमस्वरूपी ते पथ्य सांभाळावं लागणार आहे. तर मुळात प्रश्न ह्या गोष्टी ॲक्सेप्टन्सचा आहे. जिथे कुठेतरी अन्य लोकांची कम्पॅरिझन यायला लागतं, त्यांना असं मिळतं मला काय, ईर्ष्या यायला लागते, तिथे ॲक्सेप्टन्सला अडचणी येतात आणि मग नको होते आम्हाला अशी एक मानसिकता होते. बरं, परिस्थिती गंभीर असेल तर पथ्य साहजिकच जास्ती कडक असणार आहे. परिस्थिती सौम्य असेल, तुम्ही कसे आहात त्याच्याशी आहे. एखाद्याला जर आपण अनेकदा सांगून झालं की बाबा तू असा व्यायाम करणं अपेक्षित आहे पण तो करतच नाही आहे, तर मग साहजिक त्याच्या खाण्यापिण्यावरती रिस्ट्रिक्शन येणं अपेक्षित आहे. जो खाण्यापिण्यामध्ये चांगले रिस्ट्रिक्शन पाळू शकतो आहे त्याने थोडेफार व्यायामाचे नियमात त्याला सूट मिळू शकते आहे. असं हे सगळं आहे. आयुष्याचे हे दोन मुख्य आहे, आहार विहार. विहारामध्ये झोपणं आहे, व्यायाम आहे, उठणं बसणं कसं आहे, किती वेळ बसणं आहे, किती वेळ चढणं आहे, या गोष्टी आहेत. आणि आहार आहे. म्हणजे मी सांगेल, समजा एखादा जर एकच भुक्त करत असेल, दिवसातनं एकदाच जेवत असेल, अशा माणसाला मला नाही वाटत खूप काही व्यायामाची गरज पडेल. माझं काम ऑफिसचं आहे, मला मसल बिल्ड करून काही आत्ता प्रयोजन नाही. मी कुठे युद्धावर जायचो नाही, मला कुठे कुस्ती करायची नाही. हां, पण माझं स्वरूप आहे की मला खायला खूप लागतं आहे. बघ, मी दिवसात चार चार पाच पाच वेळेस खाणार, आठवड्यातनं दोनदा हॉटेलिंग करणार, आणि मी वेगवेगळे जगातले पदार्थ, कॉन्टिनेंटल फूड्स खाणार, चायनीज खाणार, हे खाणार. असंही तुम्हाला सगळीकडे जर हवं असेल कुठेतरी, तर मात्र तुम्हाला व्यायाम मात्र तेवढाच ताकदीचा करणं अपेक्षित आहे. मी एसीत बसतोय पूर्ण वेळ, माझं झोपणं एसीच आहे, घरामध्ये माझ्या रूमला एसीच आहे, काही ठिकाणी मी कामाच्या ठिकाणी एसी आहे, प्रवासात गाडी माझी एसीची आहे, माझ्या अंगाला घामच काढायची सवय नाही. अशा ठिकाणी व्यायामाचं पथ्य तुम्हाला कडक करणं आहे. घाम निघणं गरजेचं आहे. शौचाला जशी रोज होणं अपेक्षित आहे, लघवीला दिवसातनं दोन वेळेस तीन वेळेस व्यवस्थित होणं अपेक्षित आहे, घामाचं का बरं नेणं पुरुषार्थ करत नाही. हा पण एक मळ आहे आयुर्वेदानुसार, आणि हा स्थूल आहे, रोज निघायला पाहिजे घाम पुरत. आज तो निघत नाही आहे, म्हणून मग हे अडचणीचे विषय येतात. म्हणजे पथ्य हे असं रिलेटिव्ह आहे बेसिकली. सगळ्यांनाच आपण एकसारखं आणि एकसारखं कडक पथ्य देऊ असं नाही आहे. कोणाचा प्रवास कसा आहे, प्रवासी कसे आहेत, कोणत्या गाडीने प्रवास करतो आहे, त्याच्यानुसार जसे नियम बदलतील तसे पथ्याच्या बाबतीमध्ये नियम आहेत.